नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इतिहास विषयातील पाठ क्रमांक दुसरा युरोप आणि भारत या पाठामध्ये इंग्रज म्हैसूर संघर्ष सिंधवर इंग्रजांचा ताबा आणि शीख सत्तेचा पाडाव या मुद्द्यांविषयी अभ्यास करणार आहोत पहा इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले परंतु हळूहळू त्यांनी भारतामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली त्यांनी सुरुवातीला बंगाल प्रांतामध्ये सत्ता प्रस्थापित केली त्यानंतर आता ते म्हैसूर राज्याकडे वळले सिंधवर त्यांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला शीख सत्तेचा पाळाव त्यांनी कसा केला हे आपण आता पाहू आपला पहिला मुद्दा आहे इंग्रज आणि म्हैसूर यांचा संघर्ष म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले परंतु हैदर अलीचा मृत्यू झाल्यानंतर हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान मैसूरच्या सत्तेवर आला त्यानंतर इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले परंतु शेवटपर्यंत टिपू सुलतान यांनी शर्थीने लढा दिला परंतु इसवी सन सतराशे नव्याण्णवमध्ये श्रीरंगपट्टण येथे टिपू सुलतान यांचा मृत्यू झाला आणि अशा प्रकारे इंग्रजांनी म्हैसूर राज्यावरसुद्धा ताबा मिळवला आपला दुसरा मुद्दा आहे आता सिंधवर इंग्रजांचा ताबा भारतामध्ये हळूहळू इंग्रजांनी सत्ता आपली प्रस्थापित केलेली होती आणि आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज आता भारताच्या वायव्य सरहद्दीकडे वळले होते रशिया भारतावर आक्रमण करणार अशी भीती इंग्रजांना होती त्यामुळे त्यांनी अफगाणिस्तानकडे आपले लक्ष वळवले आणि अफगाणिस्तानकडे जाणारे जे मार्ग होते ते सिंधमधून जात होते सिंधचे महत्व इंग्रजांच्या लक्षात आले आणि त्यांनी सिंधवर ताबा मिळवला यानंतर आपला तिसरा मुद्दा आहे शीख सत्तेचा पाडाव इंग्रजांनी शीख सत्तेचा पाडाव कसा केला तर पहा एकोणाविसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती परंतु रणजित सिंह यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग गादीवर आला दलीप सिंग अल्पवयीन असल्यामुळे दलीप सिंगची आई राणी जिंदन यांनी कारभार पाहण्यास सुरुवात केली परंतु सरदारांवर मात्र राणीचिंदन यांचा अंकुश राहिला नाही आणि याचा फायदा इंग्रजांनी घेतला इंग्रजांनी शीख सरदारांना फितूर केले इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शिखांचा समज झाला त्यामुळे काही शीख सरदारांनी इंग्रजांविरोधात युद्ध पुकारले या युद्धामध्ये इंग्रजांनी शिखांचा पराभव केला त्यानंतर इंग्रजांनी दलीप सिंगाला गादीवर कायम ठेवले परंतु इंग्रजांचा पंजाबवर वाढता प्रभाव मात्र काही शीख सरदारांना मान्य नव्हता मुलतांचा अधिकारी मुलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले परंतु या इंग्रज आणि शीख युद्धामध्ये मात्र इंग्रजांनी शिखांचा पराभव केला आणि इसवी सन अठराशे मध्ये इंग्रजांनी पंजाब आपल्या राज्याला जोडला अशा प्रकारे इंग्रजांनी मैसूर राज्य सिंध प्रांत आणि पंजाब प्रांत आपल्या राज्याला जोडून घेतला आणि अशा प्रकारे इंग्रजांनी भारतामध्ये सत्ता प्रस्थापित केली